पाहुयात पुढची बातमी. राज्य सरकारनं अखेर चित्रपट गृह सुरू करण्याचा मुहूर्त ठरवलाय खरा, पण पुण्यातील सिंगल स्क्रीन थिएटर सुरू होतील अशी कोणतीही शक्यता नाहीये. त्यातच अलीकडच्या काही वर्षांमध्ये पुण्यातील तब्बल 18 सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद पडली आहेत, तर उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काय आहे याची कारणं पाहुया साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यात सिंगल स्क्रीन थिएटरची दुरावस्था. लॉकडाऊन मुळे सिंगल स्क्रीनला फटका. 18 सिंगल स्क्रीन थिएटर बंद. पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाचा एक महत्वाचा घटक असणारी ही सिंगल स्क्रीन थिएटर्स, जे प्रेक्षक सध्या 30 आणि त्याच्या पुढे आहेत, त्या सर्वांच्या मनात याच्या आठवणी नक्की असतील. बाल्कनी आणि स्टॉलची विभागणी, इंटरवलमध्ये टिणिंग टिणिंग असा कोल्ड्रिंकच्या बाटल्यांचा आवाज, पण हल्ली हे दृश्य फारसं दिसत नाही, कारण सिंगल स्क्रीन थिएटर चालवणं महाकठीण झालंय. लॉकडाऊन लागल्यापासून हे थिएटर्स बंद आहेत. आता 22 ऑक्टोबरपासून सरकारनं थिएटर खुली करण्याची परवानगी दिली आहे, पण 50% मर्यादेच्या अटीसह. यामुळे सगळं आर्थिक गणित कोलमडण्याची भीती या थिएटर मालकांना लागली आहे. थिएटरला परवडायला पाहिजे, थिएटर डिस्ट्रीब्युटरला परवडायला पाहिजे, त्या कारणाने ते नाही म्हणतात 50%. मग ते येणारच नाही. आता तरी 100 आहे तरी कसकूस करतात तरी पण लोक. पहिलं कसं होतं प्रभातच्या टायमाला 50-60 रेट होता, आता यांच्या टायमाला रेट वाढलेले. त्यामुळं एकेकाळी मराठी चित्रपटांचं माहेरघर म्हणून पुण्याकडे पाहिलं जायचं, मात्र आता मल्टीप्लेक्स आणि लॉकडाऊनमुळे थिएटर चालक संकटात सापडलेत. त्यामुळे सरकारनं मर्यादेचा फेरविचार करावा अशी मागणी केली जातीये. गेल्या काही वर्षात पुण्यातील तब्बल 18 थिएटर्स बंद झाली आहेत. राज्य सरकारच्या 1993 परिपत्रकामुळे मोठ्या शहरातील सिंगल स्क्रीन व्यवसाय बंद करून त्या जागेवर इतर व्यवसाय सुरू करता येत नाहीत. त्यामुळे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी सिंगल स्क्रीन थिएटर मालकांची अवस्था झाली आहे. या मोठ्या लॉकडाऊनचा फटका याच थिएटर्सला जास्त बसलाय. त्यामुळंच पुण्यासारख्या महत्वाच्या शहरातील थिएटर्स देखील आता शेवटची घटका मोजताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळं राज्य सरकार या बाबतीत काय गांभीर्यानं विचार करतंय यावरच या सिंगल स्क्रीन थिएटरचं भवितव्य अवलंबून असेल. कॅमेरामन आदर्शसह अमोल कबीटकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. यानंतर एक धक्कादायक बातमी आहे. मामाराव दाते मुद्रणालयामध्ये दारू पार्ट्या रंगतायत. पुणे महापालिकेच्या मालकीचे हे मुद्रणालय आहे. सुरक्षा अधिकारीही या पार्ट्यांमध्ये सामील असल्याची माहिती समोर येते आहे. दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. साम टीव्हीच्या हाती हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ लागलेला आहे. तर पुण्यातील घोले रस्त्यावर महापालिकेचं मामाराव दाते मुद्रणालय आहे आणि इथं सुरक्षा रक्षक मध्यरात्री 3 ते 4 वाजेपर्यंत मद्याच्या पार्ट्या करतायत. पार्ट्या करण्यासाठी सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी ही सामील असल्याचा आरोप केला जातोय. तसं सांस्कृतिक भवनातील काही वस्तू चोरीला गेल्याचा प्रकारही उघडकीस आलाय. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 2 अज्ञातांविरोधात याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रशासन, स्थानिक आमदार, नगरसेवक यांनी याकडे मात्र दुर्लक्ष केलेलं आहे. लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करतायत. दरम्यान दाते मुद्रणालयाचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी. पुणे महापालिकेच्या मामाराव दाते या मुद्रणालयामधले जे सुरक्षा रक्षक आहेत ते सुरक्षा रक्षक ओल्या पार्ट्या करत असल्याचं धक्कादायक चित्र आता उघडकीस आलेलं आहे. या दृश्यांमध्ये बघत आहात तुम्ही, या दारूच्या बाटल्या तुम्हाला दिसतायत. पुणे महापालिकेचं हे मामाराव दाते मुद्रणालय आहे. सगळी काही प्रिंटिंगची कामं आहेत ती याच मुद्रणालयामधनं चालत असतात आणि या ठिकाणी अशा प्रकारे दारूच्या बाटल्या, दारूचे ग्लास या ठिकाणी या दृश्यांमधनं तुम्हाला दिसतायत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्यवर्ती शहरामध्ये शिवाजीनगर भागामध्ये आणि त्यातही घोले रस्त्यावर हे मुद्रणालय आहे आणि समोरच महापौर यांचा बंगला सुद्धा आहे, अधिकृत बंगला आहे आणि त्याच्या समोरच या मुद्रणालयामध्ये अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आलेला आहे आणि या ओल्या पार्ट्या या ठिकाणी होत आहेत. काही व्हिडिओ सुद्धा, एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलेले आहेत. अशा प्रकारे कर्मचारी जे सुरक्षा रक्षक आहेत ते आणि त्यांच्यावरचे जे अधिकारी आहे यांच्या संगनमतानं हा प्रकार उघडकीस
प्रकार होत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी रक्षकच भक्षक बनलेले आहेत आणि त्यांना सामील असणारे हे अधिकारी कोण आणि त्यांच्यावर आता काय कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आदर्श कटके सह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे।